हॅलो, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या कशा घालायच्या, म्हणजे ते कपडे कमी जागेत आणि व्यवस्थित बसतील, तर चला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथं एक टी शर्ट घेतलेला आहे, त्याची तुम्ही अशी घडी करून बघा। तर ही तर सिंपलच घडी आहे, पण आपण ह्याची अजून एक घडी बघूयात। तर आपण टी शर्टच्या अशा व्यवस्थित घड्या घालून ठेवल्यामुळे त्याला जागाही कमी लागते आणि ते दिसायलाही एकदम सुंदर दिसतं। तर तुमच्या टी शर्टचा जर नेक अशा प्रकारे असेल तर तुम्ही अशी ही घडी घालू शकता। आणि तिसरी आपण टी शर्टची अजून एक घडी बघणार आहोत, जी की आपण यामध्ये पूर्ण असा टी शर्ट व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर दुसरी आपली घडी आहे, जे आपण जीन्स पॅन्ट ठेवतो त्या जर तुम्ही अशा पद्धतीने ठेवल्या तर त्या दिसायलाही एकदम सुंदर दिसतात आणि जागाही त्याला कमी लागते। तुम्ही जर बॅगेमध्ये भरून किंवा कुठं फिरायला चालला असेल तर बॅगेमध्ये अशा प्रकारे घड्या घडून ठेवल्यामुळे ते कपडेही व्यवस्थित राहतात, अजिबातही त्याची घडी खराब होत नाही। तर आपली नेक्स्ट आहे जी शर्टची घडी। तर शर्टची घडी कुणाकुणाला घालायला खूप अवघड वाटते, पण तुम्ही जर अशा पद्धतीने ती घडी घातली तर आपला शर्ट अजिबातही चुरगळणार नाही। तर इस्त्री केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित घड्या घालून ठेवू शकता। जर तुमच्या कपाटात जास्त स्पेस असेल तर तुम्ही अशी मोठी घडी घालू शकता, आणि जर थोडी कमी स्पेस असेल तर तुम्ही त्याचे दोन फोल्ड करून अशाही पद्धतीने घडी घालू शकता। तरी दिसायला एकदम सुंदर दिसते। तर नेक्स्ट आपली आहे प्लाझो। तर तुम्ही बघू शकता हे प्लाझो खूप मोठे घेरवाले आहे, पण त्याची जर अशा पद्धतीने घडी घातली तर त्यालाही कमी जागा लागते। तर नेक्स्ट आपला जो टॉप आहे तो अनारकली टॉप आहे, आणि तुम्ही त्याची कशीही घडी घातली तर तो चुरगळतो, व्यवस्थित बसत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा घडी घालून बघा, तुमचा ड्रेस अजिबातही चुरगळणार नाही। तर पहिले आपण त्याला पाठीमागच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर दोन तीन फोल्ड अशा पद्धतीने करायचे आहेत, म्हणजे जो त्याचा घेरा असतो तो व्यवस्थित असं बसतो। तर एकदा हाताने असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं, म्हणजे जो गुड्या पडलेल्या असतील तीही निघतील। तर स्लीव्ज अशा पद्धतीने त्यावरती व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि नंतर असं फोल्ड करायचं आहे। तुम्हाला मोठा फोल्ड करायचा असेल तर तुम्ही करू शकता। हे अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे कुर्ती व्यवस्थित अशी राहते। तर हा टी शर्ट आहे, तर याचीही आपण घडी घालून बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी टी शर्ट अशा पद्धतीने घडी घालून घेत आहे याची। तर ही घडी ही दिसायला एकदम सुंदर दिसते आणि बॅगेत वगैरे ठेवायचं असत तर ही हे व्यवस्थित असं बसतं। यात तुम्ही तुमचे बाकीचे कपडे व्यवस्थित ठेवू शकता। तर ही कुर्ती आहे, तर कुर्तीची व्यवस्थित घडी घातली तर ती दिसायलाही एकदम सुंदर दिसते। तर त्याचा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजूने आणि त्याच्यावरती स्लीव्स व्यवस्थित अशा ठेवून द्यायच्या। तर तुम्ही बघू शकता ही कुर्तीची घडी एकदम व्यवस्थित आलेली आहे। तर आपण कुर्तीची घडी घातली पण जर त्याचा प्लाझो किंवा त्याची पॅन्ट असेल तर तीही यामध्ये व्यवस्थित अशी ठेवून दिली तर आपल्याला ते व्यवस्थित एकाच जागेवरती सापडतं, त्यामुळे याची जी प्लाझो आहे ती यामध्येच मी अशी ठेवून देते, म्हणजे ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि आपल्यालाही पटकन बाहेर जाताना त्याची पॅन्ट व्यवस्थित अशी सापडते।
त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ठेवून बघा। तर तुम्हाला येथील माझी कोणती घडी आवडली ते मला नक्की सांगा। तर नेक्स्ट आपली आहे कुर्ती पॅन्ट किंवा प्लाझो। तर तुम्ही प्लाझोची ही अशा पद्धतीने घडे घालू शकता। तर त्याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने रोल केल्यामुळे तो चुरगळतही नाही आणि व्यवस्थित राहतो आणि याला जागाही कमी लागते। तर तुम्ही असे रोल करूनही ठेवू शकता तुमचे लेगिन्स असतील किंवा कुर्ती पॅन्ट असतील त्याचे। आणि जर तुमच्याकडे रोल करून ठेवायला व्यवस्थित जागा नसेल तर तुम्ही त्याची अशी घडीही घालून ठेवू शकता। जर तुम्हाला त्याच कुर्तीत ती व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही अशी घडीही घालून ठेवू शकता। ही तर एकदम सोप्या पद्धतीची आहे। यातील काही घड्या तुम्हाला माहिती असतील पण तरी मी त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा नॅपकिन आहे, नॅपकिनचेही आपण असे रोल करून ठेवू शकतो। आणि ह्याचा ऑर्गनायझरही मी बनवलेला आहे, तुम्हाला त्याचाही व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की पहा। त्यामध्ये नॅपकिन किंवा रुमालही व्यवस्थित बसतात। तर अशा पद्धतीने रोल केला आणि तो त्या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ठेवला तर तो दिसायला एकदम सुंदर दिसतो। तर नेक्स्ट हा नॅपकिन आहे पण याला मी साईडला इलॅस्टिक लावलेले आहे। तर ते इलॅस्टिकमध्ये हा अशा पद्धतीने पॅक केला तर तो अजिबातही इकडं तिकडं सरकत नाही किंवा त्याची घडी विस्कटत नाही। तर ही लेगीज आहे, लेगीजचे आहे असा रोल करून ठेवू शकतो आपण। तर नेक्स्ट लहान मुलांच्या जीन्स असतील तर त्याची व्यवस्थित अशी घडी घालून ठेवली तर ते दिसायला सुंदर दिसतं। तर त्याचाही आपण असा रोल करून ठेवू शकतो। आणि जर तुम्हाला रोल नसेल हवा तर तुम्ही त्याची घडीही करून ठेवू शकता। तर छोट्या मुलांचे टी शर्ट चाही आपण तशाच पद्धतीने घड्या घालू शकतो जेणेकरून ते टी शर्ट व्यवस्थित दिसतात। जी मी पहिल्या टी शर्टची घडी घालून दाखवली होती तशीच ही लहान मुलांच्या टी शर्टची घडी घातलेली आहे। तर तुम्हाला हे पण नक्की आवडेल। तर लहान मुलांच्या ज्या लेगिन्स असतात मुलींच्या तर त्याही तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता। त्यातील इलॅस्टिकचा जो साईट आहे त्यामध्येही व्यवस्थित आत होल्ड करून घ्यायची आहे। तर शर्टची मी तुम्हाला एक दोन पद्धतीने घडी घालून दाखवली आहे। तर ही आता तिसरी पद्धत आहे। तर ही पण एकदम सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला तशा पद्धतीने जमलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने शर्टची घडी घालू शकता। तर स्लीव्ज दोन्ही आधी फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि नंतर असे दोन फोल्ड करून घ्यायचे आहेत शर्टचे। पण असे फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत, त्याला गुड्या पडून द्यायच्या नाहीत। जेवढ्या आकाराची तुम्हाला घडी बनवायची तेवढे दोन फोल्ड करायचे आहेत। तर हे पण हे घडी दिसायला एकदम सुंदर दिसते। तुम्ही बघू शकता। तर आपण जीन्सची तर घडी घालून बघितलेली आहे पण जर आपण बाहेरगावी जाणार असेल तर बॅगेमध्ये त्या शर्टची तीच पॅन्ट व्यवस्थित जर ठेवायची असेल तर तुम्ही शर्ट आणि पॅन्टची अशी घडी घालून बघा। तर आधी आपण शर्टची घडी घालून घ्यायची आहे। घडी थोडीशी छोटीच घालायची शर्टची, म्हणजे त्या पॅन्टमध्ये ती व्यवस्थित बसते। तर शर्टची घडी घालून आपण साईडला ठेवणार आहे आणि नंतर आपण जशी पॅन्टची घडी घालून दाखवली होती मी तुम्हाला तशीच घडी घालायची आहे। फक्त यामध्ये हा शर्ट आहे तो ठेवायचा आहे आपल्याला। तर एवढी घडी झाली की त्यामध्ये शर्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे।
तर तुम्ही जर अशी घडे घालून बघितली तर तुमचा शर्ट आणि पॅन्ट व्यवस्थित राहतील आणि हे इकडच्या साईडने असं थोडंसं खोचून घ्यायचे म्हणजे तो शर्ट इकडे तिकडे अजिबात हलणार नाही। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। शेवटची आपली घडी आहे ती सॉक्सची, तर सॉक्सही एकत्र ठेवल्यामुळे ते लगेच सापडतात। तर तुम्ही सॉक्सची अशा पद्धतीने घडी घालून ठेवू शकता। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।